श्रावणी माधव सोळसकर। तर मी गेले 4 वर्ष मुक्तांगण मुक्तागिरी या व्यासपीठासोबत काम करते। मुक्तांगण हे महिलांसाठीचं व्यासपीठ आहे की जे अपर्णा देसाई मॅडम गेले काही वर्ष चालवत आलेले आहेत। या व्यासपीठामार्फत आम्ही 4 वर्ष झालं काही स्पर्धा ऑर्गनाइज केल्या होत्या, म्हणजे मिस सातारा, मिसेस सातारा आणि 2018 मध्ये मिस 3 सातारा। या व्यतिरिक्त बरेच प्रोग्राम पण होतात मुक्तांगण या व्यासपीठाचे। पण मुक्तागिरी या व्यासपीठानं आता 2020 मध्ये आपली कॅफे लव्ह स्टोरी ही एक वेबसिरीज चालू केलेली आहे, ती मुक्तागिरी न्यूज चॅनल अँड प्रोडक्शन्स या युट्यूब चॅनल वरती। तर मी पहिल्यांदा अनिल देसाई सरांचे मनापासून आभार मानेन की तुम्ही सातारकरांसाठी एवढं मोठं व्यासपीठ तयार करताय आणि सर्वांना, म्हणजे स्पेशली महिलांना की ज्या हाऊसवाईफ असतील, कॉलेज गर्ल्स असतील किंवा वर्किंग वुमन्स असतील, सर्वांना इथे तुम्हाला इथे काम करण्याची संधी मिळते। त्यासाठी मी अनिल देसाई सरांचे आणि अपर्णा देसाई मॅडमचे मनापासून आभार मानते। आता आपण या एपिसोड मध्ये कॅफे लव्ह स्टोरीच्याच वेगळ्या कपलला भेटणार आहोत। तर हे कपल आहे आजचं आकाश पाटील आणि सायली शिर्के या दोघांचं। तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलची भरपूर काही माहिती। नमस्कार, मी आकाश। या कॅफे लव्ह स्टोरी या वेबसिरीज मध्ये मी साहिल नावाचं कॅरेक्टर प्ले करतो। नमस्कार, मी सायली शिर्के आणि या कॅफे लव्ह स्टोरी मध्ये मी मेघा नावाचं कॅरेक्टर प्ले करते। तर आकाश आणि सायली, तुम्ही कॅफे लव्ह स्टोरी प्रोजेक्ट साठी ही बरेच प्रोजेक्ट केलेले आहेत, तर ते कोणते कोणते प्रोजेक्ट आहेत आणि त्याच्यामधून तुम्हाला आलेला एक छोटासा अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर करा। म्हणजे सुरुवात कशी झाली की आम्ही जेव्हा, म्हणजे बेसिकली मी इंजिनियर आहे आणि डिग्रीच्या फर्स्ट इयरला असताना तेव्हा माझी सुरुवात झाली। म्हणजे मला पहिल्यापासून आवड होती पण काम करायची संधी मिळत नव्हती। मग तेव्हा कॉलेजमध्ये थिएटर म्हणजे पार्टिसिपेट झालो किंवा गॅदरिंग म्हणा किंवा बाकी छोटे मोठे कुठले प्रोग्राम होते त्याला आम्ही पार्टिसिपेट झालो। त्यानंतर मी मग साताऱ्यातला ग्रुप शोधला आणि त्यांना जॉईन झालो। मग तेव्हा आम्ही बरेच थिएटरचे प्रयोग केले, काय काय स्ट्रीट प्ले केले। परत रिसेंटली आम्ही 2017 बैल नावाचा नाटक केलेलं, त्यात सायली शिंदे काम करत होते आणि टीम पण खूप मोठी होती। ती प्रोसेस खूप मोठी होती आणि त्यातून खरंच शिकायला भेटलं की बाबा आपण कसं फेस करायचं किंवा रंगमंचावरती आपण कसं उभं राहायचं, आपण कशी लाईट घ्यायची, आपण कशा पद्धतीत प्रेक्षकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा, ह्या खूप गोष्टी शिकलो आम्ही आणि तिथून खरी माझी सुरुवात झाली। मग असे कॉन्टॅक्ट वाढत गेले, मग कामातून कामं कामातून कामाशी मिळत गेले। तर आमची पहिली वेबसिरीज होती त्याच्यात सायली पण लीडला होती, मी सुद्धा लीडला होतो। तर ती आमची गाव ले जा ही एक वेबसिरीज होती, ती वेबसिरीज आम्ही केली, ती इतकी लोकप्रिय झाली। मग त्यातून आम्हाला बरीच कामं मिळत गेली पुढे। मग टकाटक ही एक फिल्म आत्ता कालच जस झी टॉकीजला ती लागलेली, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता, तर त्या फिल्ममध्ये पहिलं मी काम केलं। त्याच्यानंतर अजून 2 फिल्म केल्या, त्यातली एक रिलीज झाली आत्ता, अजून एक रिलीज व्हायची आहे। आणि छोट्या मोठ्या वेबसिरीज करत राहिलो, आमची कंदीपेड एक होती आणि त्याच्यानंतर बाकी छोटे मोठे काम करत होतो। आणि आता रिसेंटली कॅफे लव्ह स्टोरी आत्ता जस्ट कम्प्लीट झाली आहे, तर तुम्हाला ते बघायला भेटतच आहे की आमचं काम कसं आहे काय। तर मी आता सायलीला विचारू इच्छिते की तुझ्या आधीच्या प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स। हां, माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असताना मी सुद्धा बऱ्याच इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट केलेले आहे, गॅदरिंग म्हणा किंवा वन ॲक्ट प्ले थिएटर्स वगैरे अशा या गोष्टीमध्ये केलेलं आहे मी इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट। पण त्याच्यानंतर वाटलं नव्हतं की मी कधी ह्या इंडस्ट्रीमध्ये येईन, ॲक्टिंगमध्ये येईन। तर एक दिवशी मी पुण्याला जॉबला होते, तिथून सातारमध्ये आल्यावरती एकदा आमचे सर होते, त्यांनी मला विचारलं की तू करशील का। मग त्याच्या थ्रू माझी पहिली ॲडव्हर्टाईज होती ॲक्वा प्युरिफायची, तिथून मोस्टली सगळ्यांचं थिएटर स्टार्टिंग होते। पण माझी पहिल्यांदा कॅमेरा फेसिंगच झालं, पहिल्यांदा ॲडव्हर्टाईज केली आणि त्याच्यानंतर मला गावले झाक या वेबसिरीजची ऑफर आली, मग ते प्ले केलं। माझ्या 2 वेबसिरीज झाल्यानंतर मी थिएटर सुरू केलं। थिएटर एवढे केले नाही आहेत पण तसे बऱ्यापैकी वन ॲक्ट केलेले आहेत आणि नाटक्स वगैरे केलेले आहेत, पण जास्त एक्सपिरियन्स मला कॅमेरा पुढेच आहे मोस्टली। तर तुमचा ओव्हरऑल शूट एक्सपिरियन्स काय होता? म्हणजे मला जेव्हा आशिष सरांचा फोन आला की तू काम करशील का, तर मी लगेच हो म्हटलं, कारण मला हे काम करायचंच होतं त्यांच्यासोबत आणि एक एक्सपिरियन्स तर मिळतोच।
एवढे चांगले डिरेक्टर सोबत काम करणे एक मोठी गोष्ट असते. त्यामुळे मी काही न विचार करता डिरेक्टली हो बोललो, हा चला मी करेन. तिथे आल्यानंतर मला खरंच एक एक्सपिरियन्स भेटला चांगला. तो पण कॅरेक्टर असं होतं तिथे पूर्ण स्टार्ट टू एंड म्हणजे ब्रेकअप, दोघांचाही ब्रेकअप होईच्याच कंडिशनला आहे. आणि तुमची आतली मानसिकता काय असते की बाबा ब्रेकअप होतोय किंवा ब्रेकअप करायचं आहे, बास झाला, संपलं सगळं, नाही पाहिजे आता काही बाकी, मग त्यावेळेस तुमची कशी सिच्युएशन असते? हे मी फर्स्ट टाईम एवढी जवळून अशी त्या याच्या थ्रू वेब सिरीज थ्रू मला अनुभवायला मिळाली. आणि तो रडायचा म्हणजे आम्ही मोस्टली त्यात रडतच होतो, त्यामुळे तो रडायचा म्हणजे हसवणं खूप अवघड असतं ते पण. आणि रडवणं म्हणजे रडता येतं ठीक आहे, पण सारखं रडायचं सारखं रडायचं विना कारण रडणं खूप अवघड आहे. तर तुमच्या या खूप रडण्यामागचं एखादं सिक्रेट असेल की तुम्ही कसं रडलं एवढं खूप जास्त फर्स्ट टाइम, ते आमच्यासोबत शेअर करा. ऑब्व्हियसली मी तिथे सेटवर होते, मी बघत होते, तरी मला त्यांच्याकडूनच ऐकायला आवडेल हे. याच्याबद्दल जास्त सांगेल तुम्हाला. माझी एक फेवरेट सिरियल आहे राधा कृष्ण म्हणून, तर मला त्यातला एक सीन खूप आवडतो. ज्यावेळी राधाचं लग्न होत असतं ते कृष्णा समोर होत असतं, आणि त्यावेळी जी सिच्युएशन आहे म्हणजे किती त्रास त्यांनी भोगला असेल, मला अजूनही ते आठवलं तरी अंगावर काटा येतो. तर ती सिच्युएशन मी पाहिलेली आहे. ते सॉन्ग जरी ऐकलं तरी मला डोळ्यात पाणी भरून येतं. तुम्ही पाहिलंच असेल, पाहिलं तरी आम्ही असं विचार करायचो की हेडफोन लावून बसते आणि तिचे एकदम पटकन डोळ्यात पाणी येतं, ते कसं काय? नंतर ती काय म्हणाली, आकाश इकडे तुला पण मी रडायला हेल्प करते, तू पण ऐक. वा ग्रेट आयडिया, आयडिया भारी आहे. सो मला माहिती होतं पण तिनं सांगितलं ते बरं झालं. तर असंही रडता येतं हे लक्षात ठेव बरं का. तर मला शूटिंगच्या एक्सपिरियन्स मध्ये अजून एखादा असा कोणता क्षण आहे की जो तुम्ही मरेपर्यंत विसरणार नाही, असा एखादा क्षण तुम्हाला तिथे अनुभवायला मिळाला का की जो अविस्मरणीय आहे किंवा अविस्मरणीय झाला? फील केलं ते ब्रेकअपचं जो सीन होता तो पूर्ण त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण बुडालेलोच त्या सीन मध्ये. असं रिअल मध्ये जी गोष्ट म्हणजे रिअल लाईफ मध्ये जे पार्टनरच्या बाबतीत होत ते फील केलं पूर्ण, ते खूपच वेगळं होत, अविस्मरणीय होत ते. ते पडद्या समोरच झालं आणि पडद्या मागचा असा एखादा क्षण होतच असत. म्हणजे आपल्या जवळची जी व्यक्ती, जवळची म्हणजे कोण, किंवा प्रेम काय असं नाही की मुलगीच पाहिजे प्रेम प्रेमासाठी, आई असते, वडील असतात, आजोबा असतात, मित्र मैत्रिणी, आजी, मित्र मैत्रिणी, मैत्रिणी जास्त. कसं एखादा माणूस आपल्या जवळचा जेव्हा आपल्याला सोडून जातो किंवा तो या दुनियेतच नसतो, तो बाहेर जातो सोडून, त्यावेळेला जे फील होतं ना ते खूप भयानक असतं. आणि ते तुम्हाला तुमचं ऍक्ट करताना आहे ना ते तुम्हाला आठवून तुम्हाला ते प्रेझेंट करायचं असतं. ते इतकं वाईट वाटतं की आपण यार कुठल्या गोष्टीचा विचार करतो आणि त्याच्यावरती आपण आपलं काम बाहेर काढतो. म्हणजे त्याचा एखाद्या काही वेळेला विचार केला की असं वाटतं की अरे ही चुकीची तर गोष्ट नाही ना, कारण आपण स्वतःच्या जवळच्या माणसांबद्दल इतका वाईट विचार करतो, म्हणजे ते आठवतो आणि त्याचं आपण भांडवल करतो एक प्रकारे. म्हणजे एक प्रकारे ते आठवून आपण ती गोष्ट आठवून वाईट गोष्ट आठवून रडतो. एखादा आर्टिस्ट काम आहे त्याला केलंच पाहिजे, 100% केलं पाहिजे. तर आपण विचारूयात त्यांना की जे आपल्या वेबसिरीजचे रायटर जे आहेत की त्यांनी तुमच्या दोघांच्या कॅरेक्टरची लव्ह स्टोरी लिहिली बरोबर, तुमचं त्याबद्दल काय मत आहे रायटर बद्दल त्या लव्ह स्टोरी बाबत, आणि तुम्हाला त्याच्यातून काय एक्सपिरियन्स आला? म्हणजे मेघा आणि साहिल साकारताना तुम्हाला एक रायटर काय जाणवला आणि मेघा आणि साहिल आणि तुमच्या दोघांमधला फरक काय जाणवला? पहिलं तर रायटर बद्दल बोलायचं झालं तर एकदम अत्यंत गुणी माणूस आहे, एका शब्दात सांगायचं म्हटलं तर एकदम गुणी माणूस. मी ती स्क्रिप्ट वाचली, वाचल्यानंतर मी लिटरली प्रेमात पडलो. मी सरांना पहिला क्वेश्चन विचारला स्क्रिप्टच्या पण आणि रायटरच्या पण, आणि मी सरांना पहिला क्वेश्चन विचारला की आशिष सर काय आहे रायटर कोण आहे, तर सरांनी नाव घेतलं सांगितलं आणि आमची गाठभेट काय अजून पण झालेली नाही, पण मला त्या व्यक्तीबद्दल खरंच खूप भारी वाटलं. ती पूर्ण त्यांनी ती स्टोरी म्हणजे टोटली 6 कप्पल आहेत, 6 कप्पलची स्टोरी
एकाच ब्रेकअप होत आहे, एकाच पॅचअप आहे, किंवा काही वेगळी कंडिशन आहे, किंवा एक ओल्ड कपल आहे असं, तर त्यांची एवढी किती वेळ येण्यावर असेल ती त्यांची हा, तर म्हणजे एवढं त्यांनी ते डेव्हलप केलेलं ना, एकदम भारी होत, एकदम मस्त, म्हणजे ते अगदी हृदयाला भिडलं. हा भिडलं. आणि साहिलचा करता नाही ना, म्हणजे मी काही एवढा असं ते कॅरेक्टरचं ह्याच्या आधी कुठलं काम केलं नव्हतं सिमिलर असं साहिलच्या कॅरेक्टर, म्हणजे तो कसा आहे किंवा तो ब्रेकअप करायला आलाय आणि बस आता संपवायचं सगळं, आता नाही पाहिजे, कोणच नाही पाहिजे आता, म्हणजे ह्या विचारसरणीचा तो होता की आता बस संपवायचं म्हणजे संपवायचं, तो त्याची मेंटॅलिटी सेट करून. हा सेट करून. साहिलीकडून जाणून घेऊयात की साहिली तुझं काय मत आहे रायटर बद्दल, त्याच्या लिखाणाबद्दल आणि तुझ्या कॅरेक्टर बद्दल आणि मेघाच्या कॅरेक्टर बद्दल. रायटर खूपच छान आहे, खूपच मस्त स्क्रिप्ट लिहिलेली. स्टार्टिंगला मी वाचलं ज्यावेळी मेघा आणि साहिल, त्याच्या आधी आम्हाला वेगळी स्क्रिप्ट होती, ती सुद्धा खूप छान लिहिलेली ब्रेकअप, ती कुरबुरी, हा तेच कुरबुरी 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 कपल्स होते, ती पण खूप हा मस्त होती. खरं तेच करायचं होतं, पण ज्यावेळी सर बोलले आमचे डिरेक्टर की ब्रेकअपची तुम्ही करू शकाल, छान करू शकाल, वेगळं काहीतरी, आम्ही असं गावले छापमध्ये कुरबुरी आमची असायचीच, पण वेगळं काहीतरी शिकाल, काहीतरी वेगळं काहीतरी शिकाल, त्यामुळे आम्ही ती स्क्रिप्ट रीड केली आणि खूप आवडली, म्हणलं काहीतरी चॅलेंजिंग आहे हे करूयात. मग त्यावेळी दोघांनी ठरवलं की एकत्र भेटलो, प्रॅक्टिस केली, पहिल्यांदा दोघांनी प्रॅक्टिस केली, नंतर सरांनी घेतलीच आमची, पण आम्ही दोघांनी प्रॅक्टिस केली, पूर्ण त्याच्यात बुडालेलो. मेघा हे कॅरेक्टर करताना रिअल सॅली रडकीच आहे असं वाटत नाही, वाटत नाही, पण एकांत तशी रडणारीच आहे, एवढी बादल्या बदल्या, हो बादल्या बदल्या रडकीच आहे, पण कॅमेरा समोर सगळ्यांसमोर रडणं खूप अवघड आहे, त्याच्यामुळे. आणि त्यात आमचे सर खूप हसवायचे, मी रडायला लागले की ते काहीतरी जोक करायचे आणि हसवायचे, रडणं थांबायचं, सर प्लीज हसवू नका आम्हाला रडू दे. चॅलेंजिंग असं काय होतं की ज्या वेळेला आपला मास्टर लागतो तेव्हा पण ते रडायचं, क्लोज लागलं की जास्त रडायचं, परत ओ एस लागला की हा ठीक आहे आता पण जास्त रडायचं, डोळ्यातून पाणी, कंटिन्युटी नाही वाट. पुढचं पॅटर्न असं आहे की मी यांना क्विक क्वेश्चन विचारणार आहे, त्यांनी मला क्विक आन्सर द्यायचे, ओके, असा वेळ नाही लावायचा, विचार करत नाही, लगेच लगेच जे काही डोक्यात येते पटकन. तुमचा पहिला असा क्वेश्चन आहे क्विक क्वेश्चनचा, तुमची या कॅफे लव स्टोरी या वेबसिरीज मध्ये आवडती जोडी कोणती? अनुश्री राम. ओके. दुसरा प्रश्न असा आहे की सेटवर सगळ्यात जास्त कॉमेडी कोण होतं, कॉमेडी पर्सन? आशिष सर. ओके. तर सेटवर सगळ्यात जास्त आळशी कोण वाटलं? कोणच नाही, मला नाही वाटत. जर आरसा ठेवला असतो तर स्वतःच दिसला. हो ठीक आहे. सेटवर सगळ्यात जास्त खादाडखाऊ कोण वाटलं? खादाडखाऊ साहिली, साहिलीचा उपवास होता ना, मी कशी वाटते. सेटवरचा सगळ्यात जास्त अनॉइंग पर्सन कोण वाटलं, की म्हणजे तुम्हालाच असं नाही पण बाकीच्यांना पण कोण जास्त त्रास देत होत, त्रासदायक व्यक्ती कोण वाटलं? आम्ही तर आता आपण पुढच्या पॅटर्न कडे बोलूया. पुढचा पॅटर्न आहे रॅपिड फायर. ओके. तर आता मी तुम्हाला रॅपिड फायरचे ऑप्शन देईन आणि तुम्ही ऍट अ टाइम आन्सर द्यायचं. ओके. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? मोठ्या नी, इकडून अरेंज आलं, इकडून लव्ह मॅरेज आलं. ओके ठीक आहे. काजळ की आयलायनर? काजळ. दोन्हीचा संबंध नाही, लहानपणी काजळ. अच्छा, म्हणजे तू असा विचार नाही करत, काजळ लावलेली मुलगी मला आवडते, काजळ लावलेली नाही आवडते, असं नाही काय. ठीक आहे. वेबसिरीज की नाटक? वेबसिरीज. नाटक. अच्छा. मुक्तागिरी प्रोडक्शन प्रेझेंट आपली कॅफे लव्ह स्टोरी या वेबसिरीज मध्ये तुम्ही दोघांनी जो रोल केला, तर तुम्ही प्रेक्षकांना काय आव्हान द्याल की ही वेबसिरीज का बघावी, किंवा तुमचा जो एपिसोड आहे तो का बघावा आणि लोकांनी का शेअर करावा? ही जी वेबसिरीज आहे आणि त्याच्यातले जे कपल्स आहेत आणि त्यांची बिहाइंड द स्टोरी जी आहे, ती कॅरेक्टर वाईज,
तर ती स्टोरी आपल्यातल्याच माणसांची, म्हणजे समाजात आत्ता किंवा आपल्या बाजूला जे वावरत आहेत लोक, त्यांची रिअल स्टोरी आहे. म्हणजे अशी एक तफावत आहे की एक मुलगा मुलगी 3 महिन्याच्या रिलेशनमध्ये एकमेकाला कंटाळतात अक्षरशः, आणि दुसरी तफावत अशी आहे की 50 वर्षाचं कपल आहे, ते इतके वर्ष त्यांचं प्रेम टिकवून आहे आणि ते एकमेकाला साथ देतात. प्रत्येक कपल मध्ये ही प्रत्येक रियालिटी टाकली आहे. रियालिटी आहे आणि खरी गोष्ट प्रेमाची कधी कळते माहितीये का, म्हणजे साथीदाराची, ते मला आता समजतं. ज्यावेळी जसं बोललो की मॅच्युअर झालो समजतं आपल्याला, ज्याला आपण वयस्कर होतो किंवा म्हातारपणात जातो त्यावेळेस खरे आपल्या पार्टनरची आपल्याला गरज असते. म्हणजे थोडक्यात असं सांगायचं झालं तर आपल्या आयुष्याचा जो अनुभव आहे, म्हणजे आपला जो एक्सपिरियन्स आहे, तोच आपल्याला शिकवून जातो. त्याच्यामध्ये तुम्ही आयुष्याच्या वळणावर जे तुम्ही डिसिजन घ्याल ते फक्त योग्य घ्याल असं सांगायचं. काही लोक काय असतात की संशय, परत ब्लेम करणं किंवा ते मला असंच बोलले, त्यांच्या घरातल्यांनी मला असा त्रास दिला, मग मी असा त्रास देणार, हे रिअल गोष्ट आहेत आजूबाजूच्या. या किरकोळ गोष्टीकडे आपण जर दुर्लक्ष केलं किंवा निग्लेक्ट केलं आणि आपल्या नात्यावरती जास्त आपण विचार केला, तर ते लॉंग टाइम टिकून राहत ना. तर कॅफे लव्ह स्टोरी बघताना तुम्हाला नक्कीच सगळे एपिसोड आवडतील आणि त्याच्यातून हे सुद्धा कळेल की प्रेमाच्या किती वेगवेगळ्या स्टेजेस असतात. म्हणजे फक्त प्रेमात पडणे हीच स्टेज नसती, तर त्याच्यानंतर तुम्हाला ते प्रेम टिकवण्यासाठी म्हातारपणापर्यंत काय काय करावं लागतं आणि काय काय फेस करावं लागतं, तर ते तुम्हाला या कॅफे लव्ह स्टोरी या वेबसिरीज मधून बघायला मिळेल. त्यातलं त्यांचं हे कपल आणि ह्यांची कोणती स्टेज कशी वाटली ते नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. आणि दुसरी गोष्ट, आजची मुलाखत कशी वाटली तेही कळवा. आणि तिसरी गोष्ट, आजच्या मुलाखतीत माझ्या प्रश्नांव्यतिरिक्त तुमचेही काहीतरी प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारा. पॉसिबल असेल तर सायली आणि आकाश त्याचे कमेंट्स मध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देतील. तर आपण आता पुढच्या एपिसोडला पुन्हा नव्या जोडप्यासोबत भेटूयात. धन्यवाद. धन्यवाद.